असा कसा राम, आसाराम यांचं मूळ नाव असुमल सिरुमलानी, जन्म 1941 चा. आसाराम यांनी चहा आणि दुराच्या दुकानात नोकरी केल्याचंही बोललं जातं. लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. पुढे अनेक प्रसंगातंत गेले आणि 1972 मध्ये 29 जानेवारीला त्यांनी अहमदाबाद इथे एक छोटीशी झोपडी साबर नदीच्या किनाऱ्यावर बांधली. त्याचं पुढे बघता बघता 25-30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये काय झालं ते आपण पाहिलं. 5,000 कोटींची एकूण अंदाजित मालमत्ता, 37 वर्षाची कारकीर्द, 17,000 बालसंस्कार केंद्र, 425 हून अधिक जगभरात आश्रम, 1,300 वेदांत योग समित्या, अनेक ठिकाणी 50 हून जास्त गुरुकुल. त्याहीपेक्षा सुद्धा आसाराम बापूंना लक्झरी गाड्यांची अतिशय आवड होती असं बोललं जातं. समाजापासून दूर गेलेले, ऐहिक सुखांपासून दूर गेलेल्या व्यक्तींना अशा प्रकारचे अलिशान आश्रम बांधायची आणि जेणेकरून आपल्याकडे भक्त येतील किंवा सुखासीन आयुष्य जगण्याची गरज का निर्माण व्हावी, यातनं नेमका काय संदेश गेला. व्यंकटेश आपदेव एकदा या गुवा हे जे सगळे गुरु बाबा बापू आहेत यांच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे की कुठंतरी पूर्वीच्या काळचे जे संत होते ते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असं म्हणत होते. इथे तर जी येते ती नवी गाडी, ती तो मला आवडते भारी असं म्हणणारे संत का बरं निर्माण झाले या देशात. एक लक्षात घ्या की आसाराम बापूंची सेवा कार्य आपल्या म्हणण्याप्रमाणेच भरपूर आहेत, देशभर आहेत. त्यांचे वेदांचा अभ्यास करणारे आणि वेदाभ्यास शिकवणारे अशा प्रकारचे आश्रमही भरपूर आहेत. त्यांनी गोरक्षा, पंचगव्य यांची अनेक औषधं जनमानसाकरता उपलब्ध करून दिली, हे स्तुत्य आहे. हां, आता त्यांनी गाडीमध्ये, लक्झरी गाडीमध्ये फिरावं की नाही फिरावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांना त्यांचे भक्त जर आग्रह करत असतील आणि त्यांना जर आवडत असेल तर तो भाग वेगळा आहे. परंतु माझं मत असं विचाराल तर असं आहे, संन्याशी म्हटल्यानंतर त्यांनी संन्यस्त वृत्तीनेच राहावं हे माझं व्यक्तिगत. आसाराम बापूंची जीवनशैली ही संन्यस्त होती असं किमान व्यंकटेश आपदेव आता त्यांच्या आश्रमातल्या अंतर्गत रचना समोर आणल्यानंतर तुम्ही ठामपणे जनतेला सांगू शकाल का? नाही, ते तसं म्हणत नाही. असं म्हटलेलं नाही की ते गाडीमध्ये फिरत नाहीत असं काही म्हटलेलं नाही, परंतु असे कितीतरी लोक गाड्यांमध्ये फिरतात त्याच्यावरून केवळ ठरवता येत नाही. अनेक इंडस्ट्रियलिस्ट असे फिरतात पण ते इंडस्ट्रियलिस्ट ते चोक कॅपिटलिस्ट वृत्तीचे असतात, ते आध्यात्मिक स्पिरिच्युअल बाबा बापूगिरी करून लोकांना नादी लावत नाहीत. नाही, त्यांची आध्यात्मिक शक्ती आहे किंवा नाही हे तुम्ही आणि मी ठरवू शकत नाही किंवा कोणी ठरवू शकत नाही. मी त्यांची आध्यात्मिक शक्ती अजिबात ठरवत नाही. ते शक्ती आहे, त्यांच्याजवळ ते पॉवर आहे आणि म्हणूनच लाखो लोक त्यांचं शिष्यत्व स्वीकारत आहेत. त्यांच्या पॉवर विषयी आता या ठिकाणी बोललं गेलं, त्यांच्याकडे निश्चितच व्यंकटेश आंबेव त्यांच्याकडे आध्यात्मिक पॉवर निश्चित असेल. याविषयी भाष्य करण्या एवढा अधिकारी व्यक्ती मी नाही. परंतु इंदोरहून SN मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्या पुरुष सामर्थ्याची मात्र चाचणी केली गेली आणि त्या पुरुष सामर्थ्यात पोटन्सिटी ज्याला म्हणतात त्यात त्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. आज दिवसभरात अंजलीताई मी अनेक सेक्सॉलॉजिस्टशी बोलत होतो की नेमकी टेस्ट काय असते. त्यांनी असं सांगितलं की या वयात एखादा पुरुष रतिक्रीडा करण्यासाठी योग्य आहे की नाही याचीही टेस्ट असते. त्याहीपेक्षा सुद्धा त्या टेस्टचा वापर आणि उपयोग कसा केला जातो हेही सगळं आपल्याला माहिती आहे. मला तुम्ही सांगा, एखाद्या आध्यात्मिक संताच्या बाबतीत हे असं होणं ही एक शर्मेची बाब आहे, नाही आहे का? अगदी शर्मेची बाब आहे. कारण एकतर मी त्यांना, जसं मी म्हटलं, मी त्यांना ज्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारी अशी माणसं असतात त्यांनी हे कृत्य केलं की नाही मला माहीत नाही, ते निश्चितच बाहेर येईल. पण आज जे दिसून येत आहे, त्यांची जी पोटन्सी टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली आहे आणि याच्यावरनं जे कळतं आहे की असंही नव्हतं की ते 72 वर्षाचे होते त्यामुळे हे ते कृत्य करू शकत नव्हते. त्यांनी ते कृत्य करू केलं असेल त्याच्यातली पहिली टेस्ट ही त्यांची आज पॉझिटिव्ह आलेली आहे. याच्या पुढे काय होईल ते इन्क्वायरी नंतरच कळेल. याच्या पुढे काय होईल नेमका हाच प्रश्न घेऊन मी ब्रेक नंतर व्यंकटेश आपदेव यांच्याकडे जाणार आहे की जर समजा उद्या
हे आरोप खरे ठरले तर त्यांच्या भक्तांची प्रतिक्रिया काय असेल, आपली प्रतिक्रिया काय असेल, आणि जर ते खोटे ठरले तर आपली प्रतिक्रिया काय असेल, हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे. पहिला प्रश्न घेऊन मी जातोय व्यंकटेश आपदेव यांच्याकडे. व्यंकटेश आपदेव, उद्या जर आसाराम बापूंवरचे आरोप खरे ठरले तर त्यांच्या भाविकांची प्रतिक्रिया काय असेल आणि आपली प्रतिक्रिया काय असेल, कारण आजच देशात काय झालं ते आपण पाहिलं. 72 वर्षाच्या व्यक्तीवरती अशा प्रकारचा आरोप करताना जरा विचार करायला हवा. मला नक्की वाटतं की आसाराम बापूंच्या वरचा हा आरोप कदापिही सिद्ध होऊ शकणार नाही. ते गुन्हेगार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तो एक गुन्हेगार नसताना किंवा गुन्हा सिद्ध न होताच एवढी काही चर्चा झाली, एवढे चर्चासत्र झाले, मीडियामध्ये सगळ्या बातम्या आल्यात, आणि त्याच्यामुळे त्यांची जी प्रतिमा पूर्णपणे जनमाणसामधनं उद्ध्वस्त झालेली आहे, त्याची क्षतिपूर्ती, ही जी प्रतिमा पूर्णपणे नष्ट झाली त्याची क्षतिपूर्ती उद्या होणार आहे का? जर का ते अशा प्रकारे आरोपी नाहीत, आरोप त्यांच्यावरचा सिद्ध होऊ शकला नाही, तर अशाच प्रकारचं चर्चासत्र आपण घेणार आहोत का? अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे येणार आहेत का? मला नक्की वाटतं की अशा प्रकारची बातमी, छोटीशी देखील बातमी मीडियामध्ये येणार नाही. आणि हे जे काही नुकसान, व्यंकटेश आपदेव तुमची भीती मी समजू शकतो. माध्यमांमधून अशा प्रकारचा भेदभाव होऊ शकत असेल, परंतु जी 24 तासवर मात्र अशा प्रकारचा भेदभाव केला जात नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. त्याच्या बरोबर उलटा प्रश्न आहे की हे जर आरोप उद्या खोटे ठरले तर काँग्रेस काय करणार आहे, काँग्रेस त्यांची माफी मागणार आहे का? हाच प्रश्न घेऊन मी जातोय डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. असं आहे, ही चर्चा काही हवेत निर्माण झालेली नाही. त्यांच्या आश्रमातल्याच एका 16-17 वर्षाच्या मुलीनं, त्यांची भक्त म्हणून काही दिवस राहिलेली ती मुलगी, तिने केलेल्या तक्रारीवरून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं आहे. तेव्हा आता हा खटला चालल्यानंतर, हे प्रकरण चालल्यानंतर, पहिल्या कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात त्यावरच्या कोर्टात जाण्याचं स्वातंत्र्य घटनेनं आणि कायद्यानं त्या मुलीला दिलेलं आहे. त्यामुळे या निकालावर काय करायचं हे त्या मुलीनं आणि त्या मुलीच्या पालकांनी ठरवायचं आहे. मुळामध्ये या प्रश्नाकडं पक्षोपपक्षातली चर्चा किंवा पक्षोपपक्षातले वितंडवाद या रीतीनं बघण्याचंच काही कारण नाही. कारण एका खाजगी व्यक्तीनं, त्यांची भक्त असलेल्या मुलीनं केलेल्या तक्रारीवरून हे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्याच्यात ते निर्दोष सुटले तर माफी मागण्याचा संबंधच नाही काही. बरोबर आहे, माफी मागण्याचा संबंध नाही अशा प्रकारची रत्नाकर महाजन, बरोबर आहे, माफी मागण्याचा संबंध नाही आणि ते दोषी असण्याचाही संबंध नाही अशा भूमिकांवर आता आपण दोघात. शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर द्या अंधेर धमानिया. आपण देवाची चिकित्सा करतो, धर्माची चिकित्सा करतो, आध्यात्मिक गुरूंची चिकित्सा करायला नको का? अगदी करायला हवी. निगुडकर, मला हेच सांगायचंय तुम्हाला की आज जो आसाराम बापूंवर केलेला आरोप हा खरोखर खरा ठरू नये अशी मी खरोच प्रार्थना करते. कारण लोकांचा विश्वास जो धर्मावर आहे, धर्मगुरूंवर आहे, तो कुठेही कोलमडून पडू नये. आज धर्मगुरू अतिशय एक देवाच्या स्थानी मानतात लोक. हजारो त्यांचे जे फॉलोअर्स आहेत आजही मानतात की हे त्यांचे धर्मगुरू आहेत. हा विश्वास खरंच कोलमडून पडू नये अशी मी मनापासून प्रार्थना करते. पण ते जर चुकत असतील तर कायदा सुप्रीम आहे, त्यांच्यावर कारवाई ही केली गेली पाहिजे. व्यंकटेश आद्य, अगदी छोटासा प्रश्न आहे मला, हो की नाही एवढ्याच्या उत्तर द्या. कायदा सुप्रीम आहे, तो कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे, हे तत्व आपण मान्य करता की नाही? कायदा हा सर्वोपरी आहे, कायद्यासमोर सगळे समान आहे, कायदा सगळ्यांना लागू आहे, हे नक्की. काय प्रेक्षक, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कुठल्याही धर्मगुरु किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरु यांची बदनामी करणे हा हेतू नव्हता, तर धर्म आणि देव यांची जशी आपण चिकित्सा करतो तशीच एखाद्या आध्यात्मिक गुरुची चिकित्सा करण्याची दुर्दैवी किंवा सुदैवी वेळ आपल्यावर जर आली तर आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाला कुठंही त्यात शंका बसू नये अशा प्रकारची भूमिका आज आम्हाला मांडायची होती. जाता शेवटी एकच सांगतो की 1972 साली साबरमतीच्या किनाऱ्यावर अहमदाबादला एक छोटासा झोपडीत आश्रम चालू करणाऱ्या आसाराम बापूंची आजची कथित मालमत्ता 5,000 कोटीची आहे, तर अनेक देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. अहमदाबादला तुम्ही जर स्टेशनला उतरलात आणि रिक्षावाल्याला सांगितलं चलो आश्रम की तरफ चलो, तर 10 पैकी 9 वेळा तुम्हाला तो रिक्षावाला आसाराम बापूंच्याच
प्रचंड मोठ्या अशा आश्रमात घेऊन जाईल. कदाचित एखादाच रिक्षावाला तुम्हाला साबरमतीच्या किनाऱ्यावर असलेल्या दुसऱ्या एखाद्या किंवा दुसऱ्या एका आश्रमात घेऊन जाईल. त्या आश्रमात गेल्यावर तुम्हाला एक स्वर बापूंच्या आवाजातला नक्की ऐकू येईल. वैष्णव जनतो तेणे कहिये पीड पराई जाणे रे. त्या संताला वंदन करून एकच सांगूया, या आरोपातून जे सिद्ध होईल ते भारताच्या कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीतलं असावं इतकंच. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.